काही काही शिल्लक ठेवू नका. सर नौबत आलेत सोबत 20,000 फौज. आता कारवाई झाली की 4 चिमटी तपकीर एकदम ओढणार. अहो सर नौबत आलेत, कारवाई सुरूच झाली. काय मोरोपंत? हो म्हणजे सर नौबत, रायगडाच्या आदेशाला जागून आलात. मी निर्धास्त झालो. चला ठोका वेड्या करा कैद. कैद तर करायचीच आहे, केलीच पाहिजे. यासाठीच तर आलोया. ए पिलानो मग अखनक जीवाला मुकाल. जीव जाईल धन्यासाठी, पर माग हटणार नाही. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. कविराज. भाई कविराजच. कविराज कुठे होता तुम्ही? किती शोधला आम्ही तुम्हाला. तुम्ही ठीक तर आहात? जी आम्ही ठीक आहोत. आप चिंता ना करे. आमच्या मित्राला कैद केलं तुम्ही? तुमचं मैत्र म्हणून वाचलं, नाहीतर तिथंच चिरफळ्या करून दारात वाळत घातल्या असते. कारण काही बदतमीजी केली त्यांनी? निष्ठा तपासायला आलं होत या हंबीररावाची. पण मी म्हणतो जाणाऱ्याने तरी कशाला जावं आणि पाठवणाऱ्याने तरी कशाला पाठवावं. अहो माणूस तरी तरबेज पाठवायचं होतात. अहो यांना स्वराज्याचा काय हो अदमास? पण स्वराज्याची मोठी चिंता असल्यासारखा वागतो. हा हमें चिंता है आणि आम्हाला स्वराज्याबद्दल प्रेम सुद्धा आहे. सर नौबत म्हणून तर आलो होतो आपल्या जवळ आम्ही, पण आपण आम्हाला कैद केलं. मग काय आरती करायला पाहिजे होती? रायगडावर सर नौबतांची सख्खी बहीण राजमाता झाल्या. सख्खा भाचा सिंहासनावर बसला, राजा झाला. मग ते कोणाची बाजू घेणार? आणि आता केवढ्यास पडलं हे? आली ना अटकेची वेळ. आली म्हणजे बघा सर नौबत निघाले. मामा साहेब. हंबीर दादा. कर्तव्याच्या आड नाती गोती आणायचे नाहीत. आज स्वराज्याचा दंड. पहिलं स्वराज्य हित, आधी लगीन कोंडाण्याच, मग रायवत. आम्ही त्याच इशाऱ्यांच पायी. तर नौबत आता बोलण्यात वेळ दाडू नका. आदेशाची अंमलबजावणी करा. राजेंच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा महत्वाचे प्रसंग येतील तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. मामा सर. युवराज. तुम्ही आम्हास मुजर केलेलं आम्हाला आवडत नाही. उलट आम्हीच विसरलो तुमच्या पाया पडायचं. ज्यांची हयात आबासाहेबांच्या सावलीत गेली, ज्यांनी स्वराज्यासाठी आपली काया झिजवली, ते आमचे मामा साहेब.
नेहमी पहाडासारखे आमच्या पाठीशी उभे राहिले ते हंबीर माणूस, पण आज ते आले आहेत आम्हाला चेरबंद करायला. करू द्यावं चेरबंद. आपल्या चेरबंद होण्यानं जर स्वराज्याचं भलं होणार असेल तर बेलाशक कटक करू द्यावे. सरनोबत अटक करा रे यांना. हो काय करताय सरनोबत? जेरबंद. तिकडे हाय ठाव मला हे तिकडं आणि तुम्ही इकडं. पण रायगडाचा आदेश काय होता? शंभू राजांना जेरबंद करण्याचा. मग आम्हाला अटक का? कर्णोबत काहीतरी गफलत होते. कुणाला कुणीत विदू होता तुम्ही? या आंबीराव मोहित्याला. अरे कृष्णा कोयनेच्या पाण्यावर आणि रायगडाच्या निरशा दुधावर पोचलेला ते आयो. एवढंच नाही तर शिवाजी नावाच्या स्थानेवर घासून पुसून लखलखीत झालेलं पाताये. अरे कुणावर वार करायचा आणि कोणता वार आडवायचा हे शिवाजी महाराजांच्या छायेत मायेत टिकलोय म्या. कर्णोबत तुम्ही फाजीलपणा करता आहात. फाजीलपणा? अहो म्हणाला होतात कर्तव्याच्या आड नातं येणार नाही म्हणून आणि शेवटी आणलं. मग काय तुला कळणार? देखळ कळणार आंबे रामोहिते. मुळात म्या नाती इथं आणलीच नाही. म्या इथं आलोय त्यो स्वराज्याचा सरनोबत मामासाहेब म्हणून नाही. सख्खी बहीण राजमाता आणि सख्खा माझा भाचा छत्रपती म्हणून गाजर दाखवलत वैर म्हणा. तळविळ्यातल्या वाड्याच्या दारात नात्यांची नक्षी घातली. तानाजी पंत तुम्ही तुमच्या वैयक्तिक मानपानासाठी स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी चांगल्या माणसांना अडचणीत आणताय. एवढंच नाही तर आम्ही ब्राह्मण विरोधी आहोत असा डंका पिटवताय. बोला अनाजी पंत, एखादी तरी गोष्ट आम्ही विरोधात केलीये का? उलट पक्षपातीपणा करायचा नाही, भेदभाव करायचा नाही ही आबासाहेबांची शिकवण आम्हाला. म्हणून हा रायप्पा महार, ज्योत्याजी मराठा, बहिर्जी काका रामोशी, जीवा महाले धावी, रामजी महादेव कुळ, दत्ता रंगारी, सोनबा लोणारी, मायनाक भंडारी, राम माळी, संपत साळी, नाना शिंपी, दादा लोहार, मुरा लमाण, तटवा मांग, हनुमंत गोसावी, नालबंद, घडशी, चांभार, गारुडी, देशमुख, पाटी, किती अलुतेदार, किती बलुतेदार. 18 पगड जाती जमातींच्या त्यागावर, शौर्यावर आणि रक्ताघामावर पोचलेलं, उभं राहिलेलं, मोठं झालेलं हे स्वराज्य. आणि या स्वराज्याची चालक मालक रयत. फक्त रयत. आणि अनाजी पंत तुम्ही या रयतेच्या स्वराज्याला नख लावण्याचा अपराध केलात. बेपनाव पसरवून अराजक माजवण्याचा प्रयत्न केलात. हे कदापि सहन केलं जाणार नाही. अनाजी पंत सुरणीस, याची तुम्हाला योग्य ती शिक्षा मिळेलच. थरका पुडवणारी शिक्षा.
पूर्ण एपिसोड पहा सी फाइव वर।